खूप गोड मुलगी होती ग ती, ती अजूनही माझ्या स्वप्नात येते. नंतर मी तिला शोधायचा खूप प्रयत्न केला पण नाही भेटली. आई बाबांनी माझ्यासाठी खूप काही केलंय पण नेहमी वाटत आयुष्यात आपल्या सुखात दुःखात कोणीतरी सहभागी असावं. मला तू खूप आवडतोस, बनशील का माझ्या आयुष्याचा साथी? मनामध्ये मन गुंतला ओढ लागली जीवास वैशाली. तू पेशल आहे आपल्यासाठी. ठीक आहे, पेशल चॉकलेट तुझ्यासाठी. त्याला म्हणतात मिलिंडा. ज्यांची ज्यांची सेकंड सेमिस्टरची फी बाकी आहे त्यांनी येत्या 2 दिवसामध्ये ती भरायची आहे. मॅडम माझा थोडा पैशाचा प्रॉब्लेम आहे. सॉरी ओम. ओम तू साधार आहेस बघ आम्हाला. तुला आहे ना लई मोठं झालेलं बघायचंय. अरे तू सीईटीच्या परीक्षेत जिल्ह्यात पहिला आलास. माझं आणि माझ्या घरच्यांचं पण हेच स्वप्न आहे की मी MBBS करून कॅन्सर स्पेशलिस्ट डॉक्टर व्हावं. पण नक्की तुला प्रॉब्लेम काय आहे जायला? माझा आयुष्यच प्रॉब्लेम आहे. हे बघ जानवी, तू मला आवडती, करती माझ्या बरोबर लग्न. संग्राम आत्ताच्या आत्ता निघायचा आहे. तू हाकललस ना, ही गोष्ट कायम मनात आणि डोक्यात राहील. पटली गरे ले भाऊ खाती पप्पाजी. अरे काही लाज वाटते का नाही? इथं आम्ही अख्खं गाव पालत करतो आणि तुला साधी पोरगी पटवता येत नाही भाई रे. पेट्रोल जेव्हा कोर असतय ना तेव्हा गाडी नाही वळायची, नाहीतर भडका होतो. या काय खानदान आपलं आणि तू त्या भिकारड्या बरोबर भाटवायला निघालीस आम्हाला. पुढच्या 8 दिवसात तुझं लग्न आहे, तेव्हा जे काय रडायचंय पडायचंय ते आत्ता रडून घे. कर देवा पिरी माझ हिसकावून घेतल सार जीन कस माझ सुन्न करून टाकल. मला तुझा एक क्षणाचा विरही सहन होत नाही. मला तर वाटत ना एक दिवस हे प्रेम आपलं माझा जीवच घेणार आहे. काय कर देवा, आपण एवढी स्वप्न बघितली आहेत, आपल्याला लग्न करायचं, आपली मधुचंद्राची रात्र साजरी करायची.